भावपूर्ण श्रद्धांजली. एक अतिशय उत्तुंग व्यक्तिमत्व स्वर्गवासी झाल्याची आत्ताची बातमी पाहताच आकाशातून जशी अंगावर वीज कोसळून माणसाच्या हृदयाचे हाल व्हावे तसे आमच्या हृदयाचे हाल झालेले आहेत. आणि साहेब नक्कीच आमच्या सर्वावर रागावून गेले असं मला वाटायला लागलं, कारण त्यांनी देहदान करून त्यांच्या राखेला कुणालाही हात लागू दिला नाही. अतिशय 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 दुःखाची बाब, दुःखाची बाब, दुःखाची बाब, दुःखाची. अहो हो गे साहेब, एवढे का रागावले हो तुम्ही आमच्या सर्वांवरते? का रागावले? नक्कीच आम्हाला माहिती आहे, आमच्या लोकांनी तुम्हाला भरपूर नावं मोठं ठेवली, हे केलं ते केलं, तरीसुद्धा तुमचं उत्तुंग व्यक्तिमत्व, तुमचं कर्तृत्व आम्हाला नाकारता येत नाही आणि आम्हाला आमचा शोकही आवडता येत नाही. हो गे साहेब, हो गे साहेब, तुमचं आणि माझं गाव अंतर फक्त 2-3 किलोमीटरचं, लहानपणापासून संपर्क, पण आपण एवढ्या ग्रामीण भागात राहूनसुद्धा काय तुम्ही हाल अपेष्टा भोगल्या, काय वेळ तुम्ही तुमच्या जीवनचरित्रामध्ये लिहिलंच, बऱ्याच लोकांनी वाचलं नसेल, पण आज आमच्या सर्व आठवणींना जाग आली आणि त्याला उजाला देणं हे तुम्हाला एक भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल. कारण मला वाटतं मी ईश्वरीला शिकायला असताना शाळेमध्ये 5व्या वर्गामध्ये तेव्हापासूनच तुमचं नाव मी ऐकत होतो, रिलेटेड विथ डॉक्टर दिघेसाहेब. तुम्ही आमरापूरला होता, तिथून मॅट्रिक झाला आणि तुमचा पुढचा प्रवास जो काही झाला सगळा माझ्या डोळ्यासमोर आहे. नंतर मी नागपूरला शिकत असताना शास्त्री साहेबाकडे तुमची आणि माझी गाठ झाली. तुमचं ते उत्साही व्यक्तिमत्व अजूनही डोळ्यासमोर आहे. तुमचे इंगळे नावाचे नातेवाईक त्यांच्याकडे तुम्ही येत होता आणि तिथूनच मला वाटतं आपण MPSC परीक्षा दिली, डेप्युटी कलेक्टर झाले आणि डेप्युटी कलेक्टर झाल्यानंतर बाळापूरला जेव्हा मुलगी आपण पाहायला आले, ज्या मुलीला तुम्ही पाहिलं तेव्हा त्या कार्यक्रमाला मी हजर होतो, त्याच्यानंतर आपण त्या मुलीला नाकारलं आणि दैवयोग असाच की त्याच मुलीशी माझं लग्न झालं. असो हो गे साहेब, रागावू नका हो, रागावू नका हो, आणि एवढं रागावून आपण जायला नको होतं. आम्ही दोष तुम्हाला नाही, दोष आम्ही आम्हाला देतो. वी हॅव नॉट सीन द क्वालिटी इन यू, वी हॅव नॉट सीन द क्वालिटी इन यू. आणि आपण आमच्या समाजाचे पहिले कलेक्टर होऊन गेले आणि आपल्याला जी सनद बहाल करण्यात आली आहेची ती काही कमी नाही आहे. आमच्या समाजातले आपण पहिले कलेक्टर, पण आपला हा मोठेपणा बऱ्याच लोकांना पसिनी पडला नाही म्हणा की काय किंवा काय जे काही असे होते. अहो समाजाला कोणी दूर देत नाही, मी दूर देत नाही, पण आम्ही फार कमी पडलो. आपल्याला अप्रिशिएट करण्यात, आपल्याला चांगली वागणूक देण्यात, सन्मानानं वागवण्यात, असो माफ करा आम्हा सगळ्यांना. एवढंच नाही, मी जेव्हा मुंबईला चीफ इंजिनियर होतो तेव्हा आपण माझ्याकडे आला होता, नेहमी जाणं येणं होतं आणि आम्ही आपल्या व्यक्तित्वाने नक्कीच भारावून गेलो होतो. त्याच्यानंतर आपली एक सुप्त इच्छा होती की रिटायर झाल्यानंतर समाजासाठी काहीतरी करावं. आपण चिखलीला घर बांधलं, तेथे लायब्ररी ओपन केली आणि लोकांना IAS ट्रेनिंग देण्याचं सुद्धा आपलं ठरलं, पण रिस्पॉन्स न मिळाल्यामुळे आपण आपला मुक्काम हलून औरंगाबादला गेलो. साहेब साहेब माफ करा, आम्हाला माफ करा, वी कुड नॉट रिस्पॉन्ड यू. आम्ही तुमच्या ज्ञानाचा पदाचा फायदा घेऊ शकलो नाही. आम्हाला माफ करा, माफ करा, माफ करा, माफ करा साहेब, माफ करा. आपण 2-3 वर्ष सारखी गाडी घेऊन समाजामध्ये हिंडला, पण आपली सेवा रुजू झाली नाही याचं आम्हाला फार वाईट वाटतं. माफ करा, माफ करा, माफ करा, माफ करा, माफ करा. आणि मला वाटतं आपल्या गाठी भेटी होणं
गरजेचं होतं. पण आम्ही करंटे, आम्ही करंटे, आपल्यासारख्या मोठ्या माणसाला आम्ही ओळखू शकलो नाही, ओळखू शकलो नाही, आपला फायदा आम्ही घेऊ शकलो नाही. होगे साहेब, माफ करा, माफ करा, माफ करा, माफ करा. अजूनही आपलं हे सुंदर व्यक्तिमत्व अजूनही आम्ही विसरणार नाही. आपले वर्धा जिल्ह्यातील कॉन्टॅक्ट, अमरावती जिल्ह्यातील कॉन्टॅक्ट अजूनही आपलं नाव घेतात. आम्ही नाही विसरणार, नाही विसरणार. पण आपण जे आमच्यावर रागावून गेला त्याबद्दल माफ करा, माफ करा, माफ करा, माफ करा. आणि एवढं सगळं बोलून मी माझी भावांजली, श्रद्धांजली अर्पण करतो. आणि आपल्या आत्म्याला परमेश्वर शांती देवो ही प्रार्थना करून माझी मनोगत येथे संपवतो. परत एकदा होगे साहेब, तुम्ही आमच्या लहान लोकांना माफ करावो, माफ करावो, माफ करा. थँक्यू मायसेल रामदास खंडागळे. आमच्या दक्षिण मराठा जो मायग्रेटर ग्रुप आहे, या ग्रुपमधील होगे साहेब आमच्या समाजाचे पहिले कलेक्टर होते हे आम्ही कधीही विसरणार नाही. त्यांचं पुस्तक सगळ्यांनी वाचावं ही नम्र विनंती, हीच माझी श्रद्धांजली. एक मला वाटतं, आता बोलत नाही, पण माझ्या खंडागळे कुटुंबियाच्या वतीनं आम्ही होगे कुटुंबियाच्या दुःखात सहभागी आहो. आणि नक्कीच आम्ही फार मोठ्या व्यक्तीला मुकलो, आम्हाला फायदा घेताना आला. माफ करा होगे साहेब, माफ करा. थँक्यू. माझे रामदास खंडागळे, बोरगाव काकडे.